नमस्कार, मी तन्मय टिल्लू. जगभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत वर्ल्ड 20 मधून. सुरुवात करूयात वर्ल्ड 20 ला. बळजबरीनं धर्मांतरण करणं आणि दुसऱ्या धर्माच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करणं इस्लाममध्ये अपराध मानलं जातं असं मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केलं आहे. होळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात शरीफ बोलत होते. पाकिस्तान कोणत्याही धर्माविरोधात नाही, इथे धर्मावरून कोणतीच लढाई नसल्याचं शरीफ म्हणाले. प्रवासामध्ये लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या उपकरणांचा जास्त वापर जीवावर बेतू शकतो. नुकताच बीजिंग ऑस्ट्रेलिया विमान प्रवासात एका महिलेनं हा अनुभव घेतला. ही महिला कानाला हेडफोन लावून गाणी ऐकण्यामध्ये मग्न असताना अचानक हेडफोनमध्ये बॅटरीचा स्फोट झाला आणि हेडफोननं पेट घेतला. या दुर्घटनेत महिलेचा हात आणि चेहरा भाजला आहे. भारताशेजारच्या सागरांमधील चीनच्या हालचाली पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. चीननं परदेशातील तळांवरील नौसैनिकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची योजना आखली आहे. त्याअंतर्गत चीन देशाबाहेरील सैनिकांची संख्या 20,000 एक लाखांपर्यंत वाढवणार आहे. यात बलुचिस्तान येथील ग्वादर बंदर आणि हिंदी महासागरातील जिबुटी मिलिटरी लॉजिस्टिक्स तळ यांचा समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील आरोग्याशी संबंधित एक महत्वाचं पद सांभाळण्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय वंशांच्या सीमा वर्मा यांना उपाध्यक्ष माईक पेन्स यांची शपथ दिली. सीमा वर्मा यांनी यावेळी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली आहे. उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या बर्फाच्या समुद्राच्या अर्ध्या भागाचे झालेले नुकसान हे आर्टिकच्या हवामानातील नैसर्गिक बदलांमुळे झालं आहे. उर्वरित नुकसान हे मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगमुळे असल्याचं शास्त्रज्ञांनी जाहीर केलं. आर्टिक महासागर हा येत्या काही वर्षात बर्फमुक्त होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. सिनेमांमध्ये भूताच्या भीतीमुळे घर सोडल्याचं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल, पण अशीच एक घटना ब्राझीलमध्ये घडली आहे आणि तीही चक्क येथील राष्ट्राध्यक्षांसोबत. भूताच्या भीतीमुळे ब्राझीलचे राष्ट्रपती मिशेल टेमेर यांनी आपलं पत्नीसह मुलांसह आपलं आलिशान घर सोडलंय. 76 यांनी एल्वर्डा पॅलेस ह्या त्यांचं शासकीय निवासस्थान सोडलं. आयसलंडमधील देशातील महिलांना स्पेशल गिफ्ट दिलं जाणार आहे. देशातील महिला आणि पुरुषांना समान वेतन देण्याचा निर्णय आयसलंडनं घेतला आहे. यासोबत नोकरी देणाऱ्या संस्थांनी जातीयता राष्ट्रीयता यांच्याबद्दल कोणताही भेदभाव न करता कर्मचाऱ्यांना समान वेतन द्यावं यासाठी आयसलंड सरकारकडून पुढाकार घेण्यात आला आहे. भारतीय वंशांच्या एका अमेरिकन महिलेनं व्हाईट हाऊसचे प्रसिद्ध सचिव सीन स्पायसर यांना स्टोअरमध्ये समोरासमोर काही अप्रिय प्रश्न विचारले. त्यावर स्पायसर यांचं उत्तर वंशभेदावर आधारित होतं असं या महिलेचं म्हणणं आहे. या महिलेनं संवादाची चित्रफीत ट्विटरवर टाकली आहे. जपानी लोक आजही गांभीर्यानं कॅल्सीचा उपयोग करतात. असुका कामिमुरा ही तरुणी ज्या पद्धतीनं कॅल्क्युलेटरचा वापर करते तर पाहून तुम्ही थक्क व्हाल. एका सेकंदाला कॅल्सीची 9 दाबण्याची क्षमता असुकामध्ये आहे. असुका कामिमुरानं केलेला हिशोब अचूक असतो. तिला कॅल्सी वापरातून पाहून तुम्ही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोमालियाची राजधानी मोगादिशूच्या नजीक एका हॉटेलजवळ एका आत्मघाती कार बॉम्बरनं सोमवारी स्वतःला उडवून दिल्यामुळे किमान 6 ठार तर 4 जखमी झाले. वर्दळीच्या माकाक अलकरमुरवा रस्त्यावरील वेहेलिये हॉटेलजवळ या हल्लेखोरानं स्वतःला उडवून दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. अंधारात प्रकाशित होणारा पहिला बेडूक अर्जेंटिनात सापडला असून त्यांच्यात हिरवा पिवळा आणि तांबडा रंग प्रकाशित रूपात दाखवण्याची क्षमता असते, पण अंधारात तो निळा व हिरवा रंग प्रकाश बाहेर टाकतो. संशोधकांनी साऊथ अमेरिकन पोलका डॉट ट्री म्हणजेच हिबिस्पोवस पँगटॅक्स हा बेडूक शोधला आहे. युरोपीय समुदायातून ब्रिटनला बाहेर पडण्यासाठी केलेलं ब्रेक्झिट विधेयक ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये अखेर मंजूर झालं. सरकारनं ब्रेक्झिट बोलणी 3 सुरू करून युरोपीय समुदायातील नागरिकांचं हित जपावं असं सांगून या विधेयकातील सुधारणा फेटाळण्यात आल्या. हे विधेयक मंजूर झाल्यानं पंतप्रधान थेरेसा मे यांचा ब्रेक्झिट वाटाघाटींचा मार्ग आता खुला झालाय. सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज अल सौद हे जपानच्या दौऱ्यावर आले असून त्यांच्या शाही लवाजम्याची माध्यमांमध्ये रसभरीत चर्चा होतीये. जपानचे सम्राट अकिहितो आणि पंतप्रधान शिंझो आबे यांच्यासाठी राजे सलमान यांची भेट होणार आहे. सौदी राजांच्या लवाजम्यात 1,000 अधिक लोक सामील झाले आहेत. त्यांच्यासाठी टोकियोतील आलिशान हॉटेलमध्ये 1,200 खोल्या राखून ठेवण्यात आल्या आहेत.
ईव्हीएमच्या योग्य अयोग्यतेबद्दल भारतात वादविवाद होत असतानाच नेदरलँडनं मतदान यंत्राला फाटा देऊन हातानं मतदान करण्याचा मार्ग निवडलाय. नेदरलँडमध्ये संसदेची निवडणूक पार पडते. या निवडणुकीत मुख्यत्वे लाल पेनचा उपयोग केला जातोय. यासाठी देशातील मतदान केंद्रांवर लाखो लाल पेन ठेवण्यात आले. कार्यालय आणि कारखाने यांच्यासारख्या कामाच्या जागी हिजाब व स्कार्फवर बंदी घालण्याचा निर्णय वैध असल्याचं युरोपीय न्यायालयानं स्पष्ट केलंय. कंपन्यांचे मालक त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा राजकीय धार्मिक किंवा तात्विक प्रतीकांच्या वापरातून रोखू शकतात असं न्यायालयानं म्हटलंय. दहशतवादी गटांविरोधात ड्रोन हल्ले करण्याची परवानगी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्याचा सर्वाधिक उपद्रव पाकिस्तानला भोगावा लागेल असे संकेत मिळत आहेत. ओबामा प्रशासन काळात सीआयएनं सर्वाधिक ड्रोन हल्ले पाकिस्तानात केले होते. त्यामुळे धोरणात बदल करून हा अधिकार फक्त रक्षा मंत्रालयाला देण्यात आला होता. ट्रम्प यांनी ओबामांचं धोरण बदलून पुन्हा एकदा सीआयएच्या हातात हे सर्व अधिकार दिलेत. ऑस्ट्रेलियाची राजधानी व्हिएन्ना हे जगातील सर्वात सुखकारक शहर ठरलंय. तर बगदाद हे सर्वात वाईट शहर असल्याचं मानवी संसाधन सल्लागार संस्था मर्सानं केलेल्या सर्वेक्षणात आढळून आलंय. जगभरातील शहरांमधील राहणीमान मूलभूत सुविधांचे सर्वेक्षण करून मर्सानं आपला अहवाल तयार केला. जर्मनीची राजधानी आणि देशातील सर्वात मोठं शहर असलेल्या बर्लिनमधील दोन विमानतळांवरील कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं 650 पेक्षा जास्त विमानं उड्डाणं रद्द होण्याची शक्यता असल्यानं येथील हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. पगारवाढीच्या मुद्द्यावरून विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी मागील काही आठवड्यांमध्ये अनेक वेळा कामबंद आंदोलनं केली. तेगेल आणि शोनफेल्ड या विमानतळावर सोमवारी पहाटे 4 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांनी सलग 25 तासांचा संप केला. शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी जर्मनीतल्या स्टुटगार्ट या शहरानं एक अनोखा उपाय शोधून काढलाय. या शहरात शेवाळानं वेढलेली एक भिंत उभारण्यात आली आहे. स्टुटगार्ट हे जर्मनीतील धुक्याचं शहर म्हणून ओळखलं जातं. येथील प्रदूषणानं 2016 वर्षातील 66 दिवशी युरोपीय संघानं ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा अधिक नोंदवलं गेलं. त्यावर हा उपाय करण्यात आला आहे. सध्या मेक्सिकोत अनेक छुप्या कबरी सापडल्या असून त्यामध्ये शेकडो कवट्यांचाही समावेश आहे. अनेक वर्षांपासून देशातील मादक द्रव्य व्यापारात बळी पडलेल्यांच्या या कवट्या असाव्यात असं मानलं जात आहे. वेराक्रूज या शहराच्या हद्दीजवळ 124 कबरी आतापर्यंत सापडल्या असून त्यामध्ये 242 कवट्या आहेत. वर्ल्ड 20 मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पात्र जय महाराष्ट्र.